एक काचेची बाटली घ्या त्या बाटलीला थोडे पाणी लावा एक रुपयाचे एक नाणे त्यावर ठेवा आता तुमच्या हातावर हात जोरजोरात घासा काही वेळाने ते नाणे हालायला लागेल असे होण्याचे कारण काय असावे तुम्ही हातावर हात घासल्यामुळे हातामध्ये उष्णता निर्माण झाली जेव्हा तुम्ही ती बाटली धरली तेव्हा ती उष्णता त्या बाटलीवर संक्रमित झाली त्यामुळे ते नाणे हलू लागले तापवलेली बाटली बाटलीतील हवाही तापवते हवा, तापव हवा तापल्यावर प्रसरण पावते बाटलीचा आकार हा ठरलेला आहे तो बदलू शकत नाही त्यामुळे नाण्याला वरच्या दिशेने जाणे आणि त्यातून बाहेर पडणे हेच शक्य आहे परंतु नाण्याला वजन आहे जर बाटलीच्या आतमध्ये आवश्यक तेवढा दाब निर्माण झाला तरच नाणे उचलले जाणार आहे आता एक फुगवलेला फुगा घेऊया तो फुगा काचेच्या बाटलीच्या तोंडाला बांधूया आता आपण ही काचेची बाटली उकळत्या पाण्याच्या भांड्यात ठेवूया काही वेळाने फुगा आणखी फुगतो फुग्याच्या आतील हवेला कोण उडवते आपण बाटलीला उकळत्या पाण्यात टाकले होते त्यामुळे बाटली त्या, त्या उकळत्या पाण्यामुळे तापली तसेच काही वेळाने बाटलीतील हवाही तापली हवा तापल्यावर प्रसरण पावते त्या हवेला इतर कोणताही मार्ग नसल्यामुळे ती फुग्यामध्ये भरली गेली हवेला तापवली असता ती प्रसरण पावते म्हणजेच पसरते हवेला थंड केल्यावर काय होते ती आकुंचन पावते म्हणजे कमी जागेत मावते का आता आपण हाच फुगलेला फुगा घेऊ आता तो बाटलीच्या तोंडातून आत जाऊ शकत नाही तो बर्फ आणि मीठ घातलेल्या अतिशय थंड पाण्याच्या भांड्यात ठेवला तर तो कमी छोटा झाला पाहिजे त्या पाण्याचे तापमान कमीत कमी म्हणजे ऋण दहा अंश सेल्सिअस इतके आहे जर मी थोड्या वेळाने फुगा काढण्याचा प्रयत्न केला तर तो सहज निघेल आपण फुग्याला त्या थंड पाण्यात ठेवल्यानंतर तो आकुंचन पावला आहे आता तो बाटलीच्या तोंडातून आग जात आहे याचा अर्थ आपण असे म्हणू शकतो की हवा तापल्यावर प्रसरण पावते आणि थंड केल्यावर आकुंचन पावते पाण्याबद्दल काय पाणी तापवल्यावर प्रसरण पावते का आपण या कृतीद्वारे ते पाहूया आपण एक लहानशी प्लॅस्टिकची नळी घेऊ प्लॅस्टिकच्या नळीला एक घट्ट झाकण लावू त्याला एक लहानसे भोग पाडू आता बाटली पाण्याने भरा पाण्यामध्ये शाईचे काही थेंब टाकूया ज्यामुळे आपल्याला पाण्याची पातळी बघता येईल जेव्हा आपण बाटली गरम पाण्यात ठेवली तेव्हा तिच्या आतील पाण्याचे तापमान वाढले पाणी तापल्याबरोबर ते प्रसरण पावले व आपण ते बघू शकलो की पाणी नळीमधून बाहेर आले पाणी तापल्याने ते प्रसरण पावते त्याला जास्त जागा लागते काचेची बाटली प्रसरण पाहू शकत नाही त्यामुळे पाणी जाण्यासाठी एकच वाट आहे ती म्हणजे प्लॅस्टिकची नळी तुम्ही हा प्रयोग तेल वापरून करून पहा की ते पाण्याप्रमाणे प्रसरण पावते का पाण्याला थंड केल्यावर काय घडते पाणी थंड केल्यावर ते आकुंचन पावते का तुम्ही तुमचा प्रयोग करून बघा स्थायूंच्या बाबतीत काय त्यांच्यातही द्रव आणि वायू पदार्थांप्रमाणे परिणाम होतो का आता एक तार घेऊ ती तार लाकडी ठोकळ्यांच्या दोन्ही टोकांना बांधू आपण ती तापवली तर काय होईल तापवल्यावर ती प्रसरण पावते परंतु तिला प्रसरण पावल्यावर वाढायला काही जागा नसल्यामुळे तार वाकते त्यामुळेच रेल्वेच्या रुळांमध्ये थोड्याशा फटी ठेवलेल्या असतात त्या ठिकाणावरून गाडी जाताना त्या फटीचा आवाजही आपण ऐकू शकतो जर दोन रेल्वे रुळांमध्ये फट ठेवली नाही तर रूळ दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळे प्रसरण पाऊन त्यांची लांबी वाढून ते, ते वाकडे होतील रात्रीच्या वेळी तापमान कमी झाल्यामुळे ते आकुंचन पावतात आणि पुन्हा मूळ स्थितीत येतात असे आकुंचन आणि प्रसरण सतत झाल्यामुळे काही दिवसांनी त्यांच्या जोडांमध्ये कमकुवतपणा येऊन अपघात होण्याची शक्यता असते काही दिवसांनी हे रेल्वे रूळ एकमेकांपासून दूर जातील दोन रुळांमध्ये अंतर ठेवल्याने जेव्हा त्यांच्यावरून गाडी जाते त्यावेळी ते प्रसरण पावताना एकमेकांना हानी पोहोचवत नाहीत अशा प्रकारची फट ठेवली नाही तर रेल्वे रुळ वाकडे होतील पण आजच्या काळात ह्या रुळांमधील फटी एका विशिष्ट अशा पदार्थाने भरून काढल्या जातात आपण पाहिले आहे की उष्णता दिल्यानंतर रॉड प्रसरण पावतो त्याची लांबी वाढते आता मी हा हँगरचा ॲल्युमिनियम रॉड घेऊन त्याला एका टोकाकडून उष्णता दिली तो जसा गरम झाला तसे त्याचे प्रसरण झाले गरम झाल्याने त्याची लांबी वाढली क्षेत्रफळाच्या बाबतीत काय होते एक ॲल्युमिनियमचा पत्रा घेऊया त्याला एक लहानसे भोक पाडू ही गोटी या भोकातून जात नाही जर आपण हा पत्रा तापवला तर काय होईल तारेप्रमाणे पत्रा सर्व दिशांनी प्रसरण पावतो पत्रा तापवल्यावर गोटी सहजपणे पत्र्याच्या भोकातून जाते हे दुसऱ्या धातूचा पत्रा वापरूनही करू शकतो सारांश आपण उष्णतेचे परिणाम स्थायू द्रव आणि वायुरूप पदार्थांवर काय होतात ते पाहिले पदार्थ तापवल्यावर मोठे होतात प्रसरण पावतात आणि थंड केल्यावर आकुंचन पावतात ह्या गोष्टी तुमच्या दैनंदिन गोष्टींशी पडताळून पहा हे प्रसरण आणि आकुंचन का होते ते आपण पुढच्या इयत्तेत पाहूया पारिभाषिक शब्द उष्णता प्रसरण आकुंचन